आता आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येतोय. वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार आपल्या घरात होणार. मोदक, करंजी, चिरोटे, खाजे विचारू नका. नुसता गोड धोडचा धमाका आहे. असाच एक प्रकार म्हणजे करंजी, जे बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. तो आपण आज शिकायचा. अगदी सोपा आहे. त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया. एक वाटी आपण पिठी साखर घ्यायची आहे. ही मिक्सरमध्ये साधी साखर फिरवून घेतली आहे. नंतर इथं घेतलेत बदाम, काजू, चारोळी आणि वेलदोड्याची पावडर. नंतर सारणासाठी लागणार आहे आपल्याला सुकं खोबरं. ते अगदी असं सुंदर बारीक किसून घ्यायचं आहे. आता वरचं जे पीठ आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते. इथं मी चिरोटी रवा घेतलाय, जो अगदी बारीक रवा असतो ना, तो दोन वाटी घ्यायचा आहे. एक वाटी मैदा घ्यायचं. आणि मोहनसाठी आपल्याला लागणार घरावी तूप, एक चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल. पहिला आपण ताटात घेऊया हा चिरोटी रवा. हा जवळपास मी दोन वाटी घेतलेला आहे. नंतर मैदा घ्यायचा आपल्याला. हा अर्धा वाटी आपण ह्याच्यात घालायचा आणि एक अर्धा वाटी नंतर करंजी लाटताना आपल्याला लागेल. तर ह्याच्यात घालायचं आपल्याला मोहन. तुपाचं मोहन सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तेलही चालेल. एक दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. नंतर ह्याच्यात एक चिमटभर मीठ घालायचं, कारण मिठाने ह्याची चव खूप छान होते. ओके. आणि आता हे पहिला आपण या रव्याला लावून चोळून घेऊया. त्याच्याने काय होईल की आपल्या खुसखुशीत होतील करंजा. तूप जे आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे. आणि असं घट्ट आपण एक गोळा बांधून घ्यायचा. हे जर असं घट्ट झालं म्हणजे ह्याला तूप लागलेलं आहे असं होतं. आणि आता पाणी घालून छान मऊसारखं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही, कारण का सांगू, हा जो रवा आहे ना तो नंतर फुलतो पाणी ओढून आणि मग पीठ आपलं घट्ट होतं. थोडं सैलसर मळायचं. जवळपास आपल्याला एक वाटी पाणी लागेल ह्याच्यासाठी. तुमच्याकडे चिरोटी रवा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा, दोन्ही ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला चालतात. आता आपण बघायचं, थोडस पाणी घालून थोडस मऊसूत करूया पीठाला. आता हे जे पीठ आहे हे आपण झाकून एक 10 ते 15 मिनिटं ह्याला रेस्ट देऊया. म्हणजे तो रवा सगळा व्यवस्थित भिजला जाईल आणि आपल्या करंजा मग लाटायला घेऊ शकतो. ओके. अशा प्रकारची भांडी किंवा कलई केलेली भांडी, तांब्याची भांडी, पितळ्याची भांडी, लोखंडाची भांडी, ही जी सगळ्या जेव्हा मी वस्तू वापरतो त्या जर तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिहिलेलं आहे, तुम्हाला काय हवं त्याच्यात इझिली अवेलेबल आहे. सारणासाठी लागणारं साहित्य एकदा परत बघून घ्या. जवळपास एक वाटी मी जो नारळ आहे सुखं खोबरं ते छान किसून घेतले बारीकसारखं. आता त्याच्यातच आपल्याला घालायचे ही पिठी साखर. ही पण जवळपास एक वाटी आहे. नंतर ह्याच्यात घालायचे आहेत काजू. आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घाला किंवा घरात अवेलेबल असतील तर. नुसताच पिठी साखर, सुकं खोबरं आणि वेलदोडे जरी घातलं तरी अप्रतिम लागतात ह्या करंजा. आता आपण बदाम घालूया. नंतर ह्याच्यात घालूया चारोळ्या आणि वेलदोड्याची पूड जवळपास एक चमचा. आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ. इतकं इझी आहे सारण तयार करायला. खरं सांगते करंजी हा जो प्रकार आहे ना हा खरंच खूप छान लागतो आणि खूप दिवस टिकतो. एक महिनाभर ह्याला काहीच होत नाही. हे छान आपलं सारण रेडी आहे. आता हे जे पीठ आहे ते छान पहिला मळून घेऊया. की काय करायचं, याचे तुम्हाला हवं तेवढं, म्हणजे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढ्या साईजच्या करंजा तुम्ही करू शकता. आता मी हे जवळपास पुरीच्या साईजचे करते. आता हे जे थोडंसं मैद्याचं पीठ मी ठेवलं होतं
फार पातळ नाही फार जाड नाही। ओके, तुम्ही कडांची काळजी करू नका कारण आपण कडे कट करणार आहोत त्यामुळे फार आपल्याला नीट नेटके कडे हवेच असं नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण अगदी व्यवस्थित भरा कारण काय होतं गडबडमध्ये थोडंसं कमी घातलं तर ती टेस्ट नाही येणार। इथं मी पाणी घेतले हे थोडंसं कड्यांना लावून घेऊया आणि ही जी करंजी आहे ती ह्याच्यावर फोल्ड करून दाबून घेऊ। व्यवस्थित दाबली हे जे आपलं करंजीला शेप देण्याचं आहे त्याच्याने छान ह्याला सुबक आकार दिला अशी आपली करंजी ही तयार झाली। आता अशाच करंजा मी सगळ्या करून घेते। हाय फ्लेमवर आपण करंजी नाही तळायची आणि अगदी साईडून एक एक करंजी आपण स्लाइड करू। जसं करंजी फुगते आपल्या आपणच पलटी मारते बघा गंमत आहे नाही या करंजीची। अशा करंज आपण तळून घेऊया। व्यवस्थित त्याला सगळीकडून भाजून घ्या। कधी कधी काय होतं की हे गोले बघा आपल्या आपणच ह्याची पलटी मारते त्यावेळेला एक साईडलाच भाजलं जातं एक साईडला भाजलं जात नाही त्यावेळेला आपण ह्या झाऱ्याने त्याला दाबून ती साईड भाजून घेतली पाहिजे। आता आपल्या ह्या करंज्या ज्या आहेत त्या सगळ्या बाजूनी छान भाजलेल्या गेलेल्या आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत। आता आपण ह्या करंज्या एक एक करून काढूया। आता मी ऑलरेडी एक गाळणं ठेवलेलं आहे ते पूर्ण आपण टॅप करून काढू। इथं बघा मी असा मुद्दाम जो आपला पेपर नॅपकिन असतो किचन पेपर नॅपकिन ते ह्याच्यात मुद्दाम घातलंय की तेल एक्स्ट्रा असेल ते ह्याच्यात ओढून घेईल आणि आपली ही कुरकुरीत अशी खुसखुशीत करंजी आपण ह्याच्यात भरून घेऊया। सारण छान गच्च भरल्याने ही करंजी सुद्धा छान जड झाले बरं का। त्या बाप्पाच्या करंजा तयार आहेत माझी तयारी झालेली आहे। तुम्ही ह्या नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा कोणाला तुम्हाला माहित आहे। सामील वाला।